सिग्नेचर बोट या स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदाच अशी संकल्पना पाहतोय रेग्युलर क्रिकेटसाठी की जो संघ या ठिकाणी खेळेल त्या संघाचा कर्णधार आम्ही इथे येऊन गेलो, आम्ही या वडुनगरच्या पावन भूमीमध्ये पाय ठेवून गेलो अशी ग्वाही देताना साइन करून जाईल। आणि रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत, त्यामध्ये जयदुर्गा या संघाने जबरदस्त कामगिरी केली, त्यानंतर विलासमती राहणार या संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि हे दोन्ही संघ टॉप 5 मध्ये पोहोचलेले आहेत। कालिकामाता कालवार या संघाचे अष्टपैलू खेळाडू सदा मात्रे यांच्याकडून या स्पर्धेला दोन्ही संघांना आणि खास करून समालोचन कक्षाला कॉमेंट्री पॅनलला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत। धन्यवाद सदा मात्रे, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय। चला क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे, गोलंदाजीला सुरुवात करायची आहे। पहिला षटक घेऊन प्रसाद येतोय, बघूया प्रसाद फलंदाजांना काय प्रसाद देतोय। पहिला चेंडू, जो चेंडू फ्रंटफुटवर येऊन खेळण्यालायक होता कारण फुलर लेंथ चेंडू होता, मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज रवी पाटील। रवी पाटील हे ऑल टाईम ओपनर आहेत, ऑल टाईम सलामीवीर आहेत चौथा हिरवा मानकुली बी संघाचे। अनेक वेळा त्यांनी चांगली सलामी दिलेली आहे चौथा हिरवा मानकुली बी संघासाठी। येस, यावेळी मात्र पुढे स्टेप आउट झाला होता फलंदाजचा, कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय कार्पेटच्या सहाऱ्याने डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होताना, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक धाव। रवी पाटील यांना माहीत होतं की मी धाव पूर्ण करू शकतोय म्हणून त्यांनी धोका घेतला। जहा धोका आहे वही मौका आहे असं म्हटलं जातं आणि 3 धावा पूर्ण, या 3 धावांबरोबरच खातेकोल होते नंदकिशोर खारभाऊ बी संघाविरुद्ध चौथा हिरो मानकोली बी संघाची। दोन्ही बी संघ आहेत आणि दोन्ही संघाचा खेळ या ठिकाणी कशा प्रकारे होतो हे पाहणं मजेशीर असेल। यावेळी मात्र चेंडूला इम्प्रोवाइज केलेले शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षक, बघा उमर 55 की दिल 55 का असं म्हटलं जातंय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण। धावसंख्या 1 ने पुढे सरकले 4, हो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। एव्हरी डे इज नॉट संडे, प्रत्येक चेंडू तुम्ही त्याच प्रकारे खेळू शकत नाहीत, या ठिकाणी गोलंदाजाने हे सिद्ध केलेलं आहे। तिन्ही चेंडूमध्ये चारही चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालेलं आहे, प्रसादची खासियत आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ केलेला प्रसादने। आता मात्र डावी एष्टी सोडून फेकलेला हा चेंडू, पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या होईल ती 4, बिनबाद 4। रवी आणि गणेश खेळपट्टीवर आहेत, 5। आता मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे, पहिली धाव वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव आरामात बॅकअपला मात्र योगेश पाटील चूक करतायत आणि चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत। आता मात्र ह्या धावा पूर्ण होत आहेत त्या तब्बल 5 या सिरीजमधील, मला वाटतं राजा दिवेकर पहिल्या 5 धावा ह्या पूर्ण करतायत फलंदाज, थकलेले आहेत फलंदाज दुपारचं रनरन तर ऊन आणि आपण पाहतोय थोडीशी थकावट। पहिले 4 चेंडू व्यवस्थित हाताळल्यानंतर प्रसाद कुठेतरी दिशा भरकटताना, आता मात्र पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या होईल ती 11। 3 षटकांचा सामना मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर। हुक केलेला आहे चेंडूला, फाईन लेग सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय, थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन मी, फेक चांगली आणि अशा प्रकारे गणेश केणी याला जावं लागेल मैदान सोडून। ब
बंद्रा मारुति कालनेर संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर संपर्क साधायचा आहे। गावदे स्पॉट केवनी दिवे आणि सचिन स्पॉट पूर्ण आपण कुठेही जाऊ नका, यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे। सचिन स्पॉट पूर्णा विरुद्ध गावदे स्पॉट केवनी दिवे आपण कुठेही जाऊ नका, यानंतर आपला सामना होणार आहे। तर पहिले षटक संपलेले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सॉरी एक चेंडू अजूनही टाकायचा बाकी आहे प्रसाद याचा, मात्र धावा झालेल्या आहेत 1-12। मनोज पिंच हिटरच्या रूपाने मनोजला खेळपट्टीवर पाठवलेले या अगोदर बघितलं आपण, धावसंख्या 12 झालेली, या अगोदर बघितलं मनोजने चांगली फलंदाजी केली होती चौटाईर मोहन कोहली बी संघासाठी। यस, आमच्या स्कोररकडून थोडीशी चुकीची माहिती या ठिकाणी दिली जाते। षटक संपलेले, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज श्याम। सोहळा क्रिकेटचा वडुनगर गावच्या सन्मानाचा असं या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे मित्रांनो। स्पर्धेसाठी अथक मेहनत जयगावदेव वडुनगर संघाने घेतलेली आहे। तिसरं वर्ष या स्पर्धेचं, यस दहा धावा, दहा प्लेयर्स आहेत नंदकिशोर खारबाव बी संघाचे। 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय नंदकिशोर खारबाव बी संघाला, तर या 2 धावा आम्ही ॲड करतोय 12+2 म्हणजे अशा 14-14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। श्याम गोलंदाजीसाठी येतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 14। यावेळी मात्र पहिला चेंडू आणि डावी एष्टी सोडणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईटची खून करतायत। एक अवांतर धाव, आणखी एक धाव, धावसंख्येमध्ये भर पडते। पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट, दिशा कुठे ना कुठे दिशा मिळालेली नाहीये। 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये जर बघितले तर आतापर्यंत 4 वाईट म्हणजे 4 षटकांचा सामना जणू काय खेळतोय नंदकिशोर खारबाव बी संघ। शॉर्ट टर्म पुल, मात्र वरची कड घेऊन चेंडू थर्डमॅनला जातोय। 1 धाव मिळणार आहे, एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 17। जयगावदेव वडुनगर संघाचे जर खेळाडू बघितले प्रतिनिधी तर त्यामध्ये अशोक पाटील, पप्या काबूकर, दीपक पाटील, यशवंत पाटील, विशाल पाटील, राजा पाटील, धीरज धुमाले। मात्र खराब चेंडू, मी तर म्हणेन नक्कीच चेंडूला लॉंगलेग सीमारेषेकाठी पाठवलेले आहे। क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणूक करतोय सीमारेषेच्या आतमध्ये, मात्र तत्पूर्वी 3 धावा ह्या पूर्ण केलेल्या आहेत। दरम्यान पंचांकडून 9 बॉलचा इशारा, बीमर फेक केली होती आणि या बीमरसाठी 1+3 अशा 4 धावा मिळालेल्या आहेत। पुढील चेंडू प्रीट असेल, धीरज धुमाले, केवल पाटील, चिकू पाटील, दर्पण पाटील, अक्षय पाटील, गितेश पाटील, जय पाटील, गोविंद पाटील, कृष्णा पाटील, दिनेश धुमाले, दीपेश धुमाले, गणेश मामा, कुमार पाटील आणि सत्यवान पाटील या सर्व प्रतिनिधींनी चांगली मेहनत घेतलेली आणि या प्रतिनिधींच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे। स्वर्गीय कुंतीबाई जोशी चषक आपण पाहतोय 20-20। दरम्यान धावसंख्या पुढे सरकलेली, धावसंख्या झालेली 21। महागड षटक ठरते श्याम याचं, एक चेंडू टाकून झालेला आहे। फ्रीट आहे, मात्र फ्रीटचा फायदा घेता आलेला नाहीये।
फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावर लागते. धावसंख्या पुढे सरकेल, एका धावेने धावसंख्या होईल ती 22. आपण पाहतात सामना चौटा वर्मा मनकोली बी विरुद्ध नंदकिशोर खारबाव बी. ओ यावेळी मात्र एक जबरदस्त चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न अराउंड लेग त्रिफलाची होतोय मनोज कणी. तीन ते चार चेंडू अगदीशय खराब हाताळल्यानंतर हा चेंडू अगदी स्टंपवर फेकतोय, यष्टांवर फेकतोय आणि मनोज याची दांडी गोल करतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झालेली 22. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे किशोर. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे चेंडूला, शॉर्ट पिच चेंडू होता मात्र स्पेअर लेग सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान दोन धावा मिळत आहेत, दोन धावाने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 24. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उद्या आपण छत्रपती शिवाजी वडूनगर संघाला ऍक्शनमध्ये पाहणार आहात. बरेचसे संघ उद्या टॉपचे संघ या ठिकाणी चौथा हिरो मानकोली ए संघाला ऍक्शनमध्ये पाहणार आहात. आता मात्र चेंडूला खेळून काढलेले शॉफ हँड लेगमध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अपील केला गेला होता मात्र पंच सहमत नाहीत. एलबीडब्ल्यूचा अपील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि शिवारी मात्र त्या ठिकाणी गॅदर करतायत चेंडूला. आणखी एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. आता मात्र खेळपट्टीवर येतोय मागच्या सामन्याचा हिरो रुपेश म्हात्रे. काय जबरदस्त फलंदाजी केली होती मागच्या सामन्यात रुपेशने, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच रुपेश खेळपट्टीवर येतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी आहेत, त्यामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पोर्टेबल संघटनेच्या सन्माननीय सदस्य सुनील भुईर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. सचिन स्पोर्ट पूर्णा विपक्ष गावदेवी केवणी दिवा. या पुढील दोन संघांना विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेबीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा विपक्ष गावदेवी केवणी दिवे. पुढील दोन संघांना विनंती असेल आपण लगेच नाणेबीसाठी व्याय पी कक्षासमोर यायचं, अर्थात आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
सन्मानीय व्यासपीठा विराजमान धावसंख्या होती ती 29. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाड घेतो. राईट अमर समोर स्ट्राईक रोटेट करतोय रुपेश. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगिड घेण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडस विभक्त आपण पाहतोय. लाईनअप करू शकल्यानंतर चेंडूची लाईन मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 29. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर तुमचं टायमिंग तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा गोलंदाज राम. पुन्हा एकदा अंधेरी में तीर चलांकी मापिक अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं डोळे झाकून मारण्याचा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण फलंदाजा पाहतो. चेंडू बॅटपळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे ती 29. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर राम पुन्हा एकदा पंचांकडे गाड घेतोय. पंचांना क्रॉस करतोय राईट मोरचा मार. या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह पाठ कालक्यामध्ये फक्त चेंडूला सुंदरसा अतिशय खराब क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तीन धावाही कंप्लीट केल्या जातात. तीन धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 29. मात्र हुकचा फटका अतिशय दमदार फटका प्रेक्षण फटका उत्तम फटका जबरदस्त फटका. चेंडू लॉंग लेग सिमरच्याकडे जातो ट्रॅव्हल होतो प्रवास करतोय. चार धावा चौकार्ण संघात असंख्य होती ती 36 आणि विजयाचं लक्ष 37 धावांचं. चला पुढील दोन संघ आपण लगेच याचा नाणेफेकीसाठी ये नको घेऊ ओपीएन चला. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कर्णधार गावदेवी केवणी दिवे संघाचे कर्णधार गावदेवी केवणी दिवे संघाचे कर्णधार गावदेवी केवणी दिवे संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेन संतोषजी पाटील तसेच किशोरजी कारभारी किशोरजी कारभारी आपणाशी विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ असते ही टॉस आम्ही करणार आहोत. बजरंग पाटील जोडीला आहेत. सोनी मान्यवर तांडल मंडळ अध्यक्ष सन्माननीय किशोरजी कारभारी के या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या अंगामध्ये आमच्या गावाचा गावदेव संचारतो. नक्कीच दोघांनाही सुरेश मामा वडनोगरगाचे मामा आहेत आणि तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या कॉईनबद्दल आपल्याला माहिती आहेच. एका बाजूला निलेश दादा एका बाजूला जयगावदेव वडुनोगर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची ग्राउंड मध्ये. जयगावदेव असं म्हणणं आहे आणि जयगावदेव नक्कीच निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला ओपिनियन घेणार नाही आहे मित्रांनो. पुढचा सामना गावदेवी केवणी दिवे विरुद्ध सचिन स्पोर्ट पूर्णा या दोन संघामध्ये होणार आहे. गावदेवी केवणी दिवे संघाने नाणेफेक जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला या तीन षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी संदेश पाटील आणि मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. त्यानंतर योगेश चिकने आम्हाला जॉईन झालेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर चिकने. आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला मानकोली का नाम खारबाव. व्हाट अ मैच बिग मैच
आज के दिन का ये सबसे बड़ा मुकाबला, 37 रनों का टारगेट रखा है तीन ओवर में। सलामीची जोड़ी पाठन दी लगे यस ग्राउंड मध्य सलाम जोड़ी 37 धावान लक्ष्य ठेवलं आहे मैच जिंकने मणकुली संघाने। नंदकिशोर खारबाव बी या संघा जोड़ी ग्राउंड मध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत है। सचिन आणि प्रसाद ही सलामीची जोड़ी खेलपट्टी आली आहे। गोलंदाज देखील तैयारी मध्ये सदोतीस धावांची इथे तीन षटकांमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे खारबाव संघाला। मैच स्टार्ट होते ऐकूया पुन्हा एकदा वॉइस ऑफ ओडुनगर आमचे कवी योगेश चिकनेजी आणि त्याचबरोबर सोबतच भिवंडीचा नव्हे तर संपूर्ण ताडालीचा आवाज आपल्यापर्यंत येईल मोहन दादा भोईर। तर दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। स्वर्गीय कुंतीबाई जोशी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। जयगावदेव वडनगर क्रिकेट संघ आयोजित भव्य अशी क्रिकेट स्पर्धा असंख्य क्रिकेटचे चाहते यूट्यूबच्या लाइव प्रक्षेपणाच्या सहाय्याने या सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि चालू सामना 37 धावांचा आव्हान आणि मैदानात सलामीची जोड़ी प्रसाद आणि सचिन आमच्या सोबत राजा दिवेकर। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय चेंडू हवेत जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू पण तोपर्यंत आपल्या खात्यात दोन धावा जमा केले आहेत फलंदाज प्रसाद याने। संघाचं खातं उघड केले आहे स्वतःचं खातं उघड केलेलं आहे। इंद्रपाल इंद्रपाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलेले चेंडू पुन्हा नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत पुन्हा दोन धावा आपल्या खात्यात जमा करतोय प्रसाद। सकारात्मक सुरुवात दिसते दोन्ही फलंदाजांकडून जरी सचिन याला अजून चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाही तरी चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन द विकेटसाठी साथ देते आपल्या सहकार्याला। इंद्रपाल आता मात्र कट केलाय चेंडूला चेंडू जातो डीप पॉइंट समोरच्याकडे पुन्हा दोन धाव आपल्या खात्यामध्ये जोडतोय अतिशय चपल रनिंग बिटवीन द विकेट। कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही की हे खेळाडू 40+ असावे रेग्युलर क्रिकेट तरुणांना आदर्श ठरणारे ही दोन्ही खेळाडू दोन्ही सलामीवीर। भिवंडी समालोचक संघटनेचे उपसचिव माननीय श्री शशिकांत म्हात्रे एकच वादा शशी दादा यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत खास करून समालोचक कक्षाला आपलं हार्दिक स्वागत आहे शशिकांत म्हात्रे। आता मात्र कम बॅक करतोय इंद्रपाल तीन दुहेरी धावा गेल्यानंतर एक निर्धाव चेंडू हाताळतोय आणि कुठेतरी स्वतः वैयक्तिकरित्या कम बॅक करतोय इंद्रपाल। आता मात्र मोठा फटका चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र झे सुटतो आणि चेंडू सीमा पार। थँक यू डीजे झेल सुद्धा सुटतोय आणि चौकार सुद्धा मिळतोय म्हणजे एकाच चेंडूवर दुहेरी फायदा फलंदाजाला आपल्या खात्यात चार धावांची
भर पड़ते वैयक्तिक चार सांघिक चार पुनः एकदा मोटा पटका तमाम वाइडीज लंगनला चेंडू येतो चांगले क्षेत्ररक्षण बऱ्याच अवधी नंतर धावचीची संध्या आणि विनाकारण फलंदाज बाद प्रतिशत का मित्र अपन विचार के 12.33 ही सरासरी है पहले षटक संपते पहले षटका समाप्ति नर धावसंख्य ती 11 कुछ तरी जी आस्किंग रनरे तो धावसंख्य मात्र कुछ तरी स्पर्श केला जात नहीं है तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बघूया अजून कुठपर्यंत हा संघ 26 धावांची गरज आहे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आस्किंग रनरेट निश्चितच वाढलेला आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 एक थरार आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते निलेश जोशी यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट लावण्याचे स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम आयोजन आपण पाहतोय भिवंडीतील एक नामांकित स्पर्धा जी गणली जाते स्पर्धेला या ठिकाणी आघात झालेले प्रारंभ झालेले तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 26 धावांची आवश्यकता प्रतिशत आपण विचार केला तर 13 धावांची गरज आहे वेलकम विकीजी टावरे भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असे समालोचक आहेत आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत चेंडूला स्पंज केलं जातं पटका आत्मघातीय मात्र जेल सोडला जातो जीवदान दिले जातो चेंडू थर्डमॅन सीमर्स का ट्रॅव्हल तो प्रवास करतोय ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू होता आपण पाहिलं होतं चेंडूला सुंदरसा स्पंज केलं होतं डीप थर्डमॅनला जाणारा चेंडू आउटफील्ड मात्र चेंडू गॅदर करता आणि किंवा झेल कलेक्ट करता आला नाही आहे तीन धावा मिळतात फलंदाजाला तीन धावाने संघाची धावसंख्या होती ती 14-23 राहिले ना येणाऱ्या 11 चेंडूमधून अजूनही 23 धावांची गरज आहे सामना संपलेला नाही आहे 11 चेंडू 23 धावा तीन घेतल्या मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी आहे परेश महाजन किंवा गोकुलदास पाटील मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लवणजोग या स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय पूर्ण इव्हेंटला या स्पर्धेच्या ऑल दी बेस्ट केलं जातं अमर कासने या संघाचे एक नामांकित आमचे परम मित्र आणि अमर कासने संघाचे सर्वे सर्वा नानाजी गोंदली त्याचबरोबर भगवानजी भोईर त्याचबरोबर रामदासजी गोंदली नानू या सर्वांच्या वतीनं या इव्हेंटला ऑल दी बेस्ट केलं जातं धन्यवाद गोंदली कंपनी एन अमर कासने चला तिसऱ्या पंचांची मागणी आहे परेश महाजन परेश महाजन आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये लगेच याचं आहे अशोक भाऊ इकडे
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण अशोक जी यांना पाहतोय. चला गोलंदाज आपण सज्ज व्हायचंय. गणेश वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. अतिशय चांगला फटका, एका टप्प्याने चेंडू सीमारेषे बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय. या चौकारण काबरो संघ पोचतोय 18 या धावसंख्येवर. अतिशय देखणा चिकणा फटका आपण पाहिला. फलंदाज प्रसाद याच्या बॅट मधून. प्रसाद याच्या बॅट मधून आतापर्यंत 15 धावा आपण पाहतोय. आता मग सुंदर फेक, अतिशय चांगला चेंडू, परिपूर्ण लाईन मिस झाला होता, बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता एस टी रक्षक, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल, मात्र पंच नो बॉलचा इशारा करतात. पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. निश्चितच पंचांकडनं नो बॉल त्या चेंडूला घोषित केले. चकनो तर दादा, या सामन्यांचं ज्यांनी आयोजन केले आहे म्हणजेच जय गावदेव वडुणावकर या संघातील सर्व स्वयंसेवक, आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून चेंडू सीमारेषा बाहेर गेल्यानंतर चेंडू यायला उशीर होणार नाही. सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषा ताबा घ्या. तर एकंदरीत 4+3 7 धावा. नेक्स्ट गोलंदाज किशोर येतोय. फ्री टशेल या ठिकाणी, मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार थँक्यू. गेंदबाज बदला मगर इरादे नहीं बदले. अच्छे उत्कृष्ट सफेद डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करताना उत्तुंग असा षटकार. ते येणाऱ्या 8 चेंडूमधून फक्त आणि फक्त विजयासाठी नंदेश्वर खारबा बी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संघ तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. विजयासाठी फक्त 7 धावा दूर आहे. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहिला. फलंदाजाला रुपेश पाटील वळ गाऊन या स्पर्धेला ऑल द बेस्ट करतोय. शेळू माता वळ या संघाचा रुपेश पाटील या स्पर्धेला ऑल द बेस्ट करतो. धन्यवाद रुपेश. आता मात्र निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी होते. स्पॉट वर रंगत पाहतो चोरस पाहतो येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून विजयापासून 7 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि सुरस पलटवार होणार आपण सामना पाहतो. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतो एक माणकुली संघ, कारण की येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजून विजयापासून 7 धावा दूर आहे. बघूया कुठला गोलंदाज फलंदाज. 6 धावांची गरज आहे.
सहा चेंडू आणि सहा धावा सामना दोनों स्थिति मध्ये पाहतो 50-50 मध्ये पाहतोय सामन्याचं पिक्चर अजूनही क्लियर नाहीये आणि फलंदाजीसाठी येतोय योगेश तर स्पाइक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज कोण आहे राम आणि योगेश तर गोलंदाज अतिशय चांगला चेंडू लेंथ लाईनचा चेंडू त्रिफळ इच्छित करणार चेंडू आपण पाहतोय फलंदाजला मैदान सोडावं लागेल आता येणाऱ्या 5 चेंडू मधून विजयासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता मोहन दादा आपण बघू शकतोय नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट अरजितचे नेने भरलेला खेळ आहे आणि 8 चेंडू 6 धावांची गरज असताना लगातार 3 चेंडू निर्धाव गेले आणि त्याच्यामध्ये 2 खंड फलंदाज सुद्धा गारज झाले म्हणजे कुठेतरी आता सामन्यात परतण्याची संधी मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक्झॅक्ट बरोबर सांगितलंच एक पलटवार करताना आपण पाहतो या ठिकाणी मानकुले संघ एक विजयाची आशा कुठेतरी त्यांच्या पल्लवीत झालेली आहे मात्र येणाऱ्या 5 चेंडू अजून विजयासाठी 6 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज योगेश या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केले चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतोय आउटफील्ड मधून आपण पाहतोय अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि निश्चितच योगेश भगत याला मात्र मैदान सोडावं लागेल धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय थँक्यू तर मित्रांनो चालू सामना नंदकिशोर खारबाव बी आणि चौथा हिरवा मानकोली बी अतिशय हिरवा मार्शक सर्व जबरदस्त सामना खरोखर 8 चेंडू आणि 6 धावांची गरज होता त्यानंतर सामन्याने कलाटणी मिळाली आणि इथे आमचे गुणलेखक राजा दिवेकर सांगतात की 4 चेंडू 5 धावांची गरज कंपल्सरी 5 दोन्ही फलंदाज एकमेकांना काहीतरी सल्ला देताना कारण आता दबाव आलेला आहे दोन्ही फलंदाजांवर या अगोदर पूर्णपणे सामना स्वतःकडे झुकवला होता त्यानंतर मात्र फलंदाजांच्या हाराकिरीने आता इथे सामन्यामध्ये रंगत आलेली आहे रोमर्षक सामना रंगतदार सामना अतिटटीचा सामना काही घडू शकतो मित्रांनो कुणी सांगू शकत नाही पुन्हा एकदा आता मोठा फटका क्षेत्रक्षेत्र तैनात आणि पुन्हा एकदा झेलचित फलंदाज बाद थँक यू मोहन दादा काय म्हणू शकाल कुठे या संघाचं फलंदाजी करणार संघाचं चुकलेलं आहे किंवा काय वाटते कशी कलाटणी मिळाली सामन्याला योगेश आपण पाहिलं एकंदरीत आउटफील्डचा आपण विचार केला विशाल असं मैदान आहे विजयासाठी 8 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता असताना कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती चेंडूला फक्त रोटेट करायचं डबल सिंगल जी क्रिकेटची आपण लाईफ लाईन म्हणतो अशा प्रकारच्या धावा या ठिकाणी जमा करायला हव्या होत्या मात्र प्रत्येक फलंदाज आपण पाहिलो बी गेडियनच्या नादामध्ये याकडे बॅकफुटवर गेलेला आहे आणि तेच एकमेव कारण की नंदकिशोर खारबाव बी संघ आता मात्र कुठेतरी थोडासा पराभवाच्या खाईमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 2 चेंडू आणि मोठ्या फटक्याची गरज 2 चेंडू 5 धावांची गरज प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका या स्पर्धेची रंगत वाढवणारा हा सामना प्रेक्षकांचे खर्ची झाले पैसे वसूल करणारा सामना जबरदस्त सामना रुपेश पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा मोठा फटका येण्याचा प्रयत्न बाकीचं काम करतो यष्टी रक्षक 1 चेंडू आणि गोल्डन षटकार 5 धावांची आवश्यकता
एक चेंडू आणि पांच धावांची आवश्यकता, आठ चेंडू आणि सहा धावांची गरज होती, तिथून सामन्याला कलाटणी मिळाली। आणि बघा तर कुठल्या फलंदाजा मग काय क्षमता असेल सांगू शकत नाही, एक चेंडूवर सहा धावा मिळू शकतात काही सांगू शकत नाही। क्रिकेट आहे हा अनिश्चिततेने भरलेला, हवेची साथ आहे आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइप शॉट, फक्त एकेरी किंवा दुहेरी धाव मिळेल, तीन धावांनी संघ नक्कीच पराभूत होणार आहे। आयुष्यभर स्मरणात राहणारा हा सामना, खरोखरच खेचून घेतलेला हातातून हा सामना। हार्ड लक हार्ड लक योगीजी पाटील अँड गुड लक रवीजी पाटील। तर निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी ठरतो। अंतिम षटक ज्यांना आता आलं होतं, एक मॅजिकल षटक आता आलं होतं आणि संघाला विजय संपादित करून दिला। विजयाचा शिल्पकार गोलंदाज रुपेश अगेन्स्ट पुन्हा एकदा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी ठरतो। आपण स्टेजवर यायचं आहे आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय पारितोषिक वेलकम आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक या व्यासपीठ मंचावर उपस्थित झाले सुभाषजी चिकणे साहेब, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। छोटे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि अखंड हरिनाम सप्ताह सचिव सुभाषजी चिकणे, मी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते हे पारितोषिक मात्रे रुपेश मात्रे यास प्रदान करायचं आहे। कलासाशी कमला एकनाथ कारभारी यांच्या स्मरणार्थ मयूर एकनाथ कारभारी यांनी हे पारितोषिक आम्हाला प्रदान केलं आहे। बॅक टू बॅक दोन वेळा आपण पाहतोय रुपेश मात्रे, रुपेश मात्रेसाठी टाळ्या होत्या मित्रांनो, बॅक टू बॅक दोन वेळा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे। अभिनंदन रुपेश, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच। त्यानंतर आपण जाणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे। मी संतोष